आमच्यावर किती असे अन्याय झाले परंतु आम्ही वाकणार नाही ही महाप्रबोधन यात्रा ज्या ठाण्यातून सुरुवात झाली म्हणजे महाराष्ट्रामधलं ज्यावेळेला जो भूकंप झाला त्या भूकंपाचं केंद्र ठाण्यामध्ये आहे आणि त्या भूकंपाच्या ठाण्यामध्ये मला वाटतं सर्वात जास्त म्हणजे जा माझ्या पंचेचाळीस वर्षाच्या इतिहासामध्ये गडकरी रंगायतन जसं इथे फुल झालं आहे तसं गडकरी रंगायतन त्या ठिकाणी फुल होऊन मला वाटतं जवळजवळ तीन स्क्रीन खाली लावले होते आणि आज त्या ठिकाणी सर्व शिवसैनिक सर्व नागरिक त्या ठिकाणी उपस्थित होते आणि असा मेळावा झाला नाही तसाच मेळावा या नवी मुंबई शहरामध्ये आपण सर्व इथे बसलेले सर्व माझे पदाधिकारी यांना सुद्धा धन्यवाद देतो आणि त्यांना मान देऊन तुम्ही जे इथे मोठ्या संख्येने आलेले आहेत त्यांचं पण कौतुक करतो आज मगाशी या ठिकाणी सांगितलं द्वारकानाजी भोईर यांनी की या नवी मुंबई शहरामध्ये मेळावा झाला आठ दिवसापूर्वी आणि त्या मेळाव्या यशस्वी झाल्याबद्दल काही लोकांच्या मनामध्ये पोटशूळ उठलेला आहे आणि म्हणून आठवून आठवून केसेस काढतात व्हिडिओ शूटिंग बघतायत कोण गेला मग हा काय मग हा आपल्याकडे येऊ शकतो का मग याला धमकी दे मग पोलीस स्टेशनच्या माध्यमातून नोटिसा काढ अरे अशा धमक्यांना पोलीस घाबरत नसतात आणि म्हणून त्या महाप्रबोधन यात्रेमध्ये अण्णा देशमुख आमचे सुषमाताई अंधारे मॅडम जवळजवळ सहा हो लोकांच्या वरती केसेस तुम्ही टाकल्यात पण अशा केसेसला काय शिवसेने घाबरतो का आणि त्याच तडफेने त्याच ईर्षेने आज या नवी मुंबई शहरामध्ये हा मेळावा इथे होतोय आज तुम्ही बघितलं असेल की आमच्या सर्व शिवसैनिकांवरती आमच्या गटात या नाही तर तुम्हाला पोलिसांच्या मार्फत त्या ठिकाणी नोटीसा देतो तुम्ही जर इथे आला नाहीत आणि त्यांनी करून दाखवलं ना त्यांनी तडीपार केलं आमच्या एम के मडवी यांना परंतु एम के मडवीचं जे कुटुंब आहे ते आत्ताच ताईने सांगितलं त्या रणरागेने सांगितलं की कि आमच्यावर किती असे अन्याय झाले परंतु आम्ही वाकणार नाही आज खऱ्या अर्थाने आमच्या मनोज हलदणकर आमचा प्रमुख आहे त्याच्यावरती पण खोट्या केसेस टाकलेत आमच्या त्या मला वाटतं दिग्यामध्ये ईश्वरनगर येथे त्या ठिकाणी त्या मेळाव्याला उपस्थित राहिल्याबद्दल त्या ठिकाणी त्यांना नोटीस काढलेले आहेत अरे तुम्ही काय चालवलं हो आहे कोणाला त्रास देत आहे हां तुमच्यात हिंमत असेल तर तुम्ही आमच्या समोरासमोर या ना तुम्ही अशा पोलिसांच्या पोलिसांच्या खांद्यावर ठेवून बंदुका ठेवून त्या पोलिसांना कशाला त्रास देता हो त्यांना त्यांचं काम करू द्या सर्व चांगली मंडळी आहे आम्हाला ह्याच्यामध्ये सांगतात अहो काय करणार हो आमची नोकरी आहे अरे तुमची नोकरी जरी असेल परंतु चुकीचं काम करू नका आजच आम्ही आज ठाण्यामध्ये आम्ही सर्व आमच्या शिवसेनेचे सर्व पदाधिकारी पोलीस आयुक्त यांना भेटलो त्यांना सांगितलं की तुम्ही जर असाच अन्याय चालू ठेवला तर आम्हाला रस्त्यावरती यावं लागेल आणि त्या वेला हे कोणी थांबू शकत नाही हे त्यांना आम्ही सांगितलेलं आहे आणि या नवी मुंबई शहरामध्ये असेल ठाण्यामध्ये असेल किंवा इतर महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीने आमच्या शिवसैनिकांना त्रास देण्याचं काम त्यांचं चालू आहे परंतु आमचा शिवसैनिक या गोष्टीला कधीच घाबरत नाही आणि म्हणून मी आपल्याला विनंती करतो की ह्या संबंध ह्याच्यामध्ये थोडा त्रास होईल पण तो त्रास सहन करा येणारा दिवस आपलाच आहे असा मी आपल्याला हे करून आज या ठिकाणी आपल्या सर्व मंडळीचं भाषण ऐकायचं आहे मी आपली परत एकदा सर्व तुमच्या शिवसेनेचे सर्व नवी मुंबई शहराचे सर्व पदाधिकारी महिला आघाडी युवासेना आणि आपल्या नागरिकांना मी धन्यवाद देऊन माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम